पण मी 40 लाख रुपये दिवसाला कमवतो असं म्हणतो तो काय, मी 20 लाख रुपये वाटतो कसं काय, कुठनं वाटतो 20 लाख रुपये, तो काय कुबेर आहे की काय? और मैं और महेश को मार देगा, मैंने उसका इंतजाम किया है, याच्यावर त्याच्यावर त्याला अटक झालेली आहे. आणि ह्या केसचं सुद्धा काही नाही होणार मला माहिती आहे, उगाच तुम्ही माझी बाईट घेत आहे, त्याचं टेबल सुद्धा हलवलं जाणार नाही. पोलिसांनी त्याच्यावर माझ्या अत्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि 9 वाटाला त्याची एफआयआर आहे, 5 जानेवारीला तो एफआयआर मी दाखल केलेला आहे. आज कुठेही तक्रार दाखल करणार नाही, मला काही घेणं देणं नाही, माझ्या घराची सुरक्षा माझ्या पोरीची सुरक्षा व्यवस्थित करण्यासाठी मी समर्थ आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी बोलायला घाबरतो व्हॉट्सअपवर, त्यांना ती सवय रेकॉर्डिंग करून व्हायरल करणं हे करणं मध्ये ते कोणाचंही नाव काही करणं. चिंतकाने कालची जी धमकी आली त्याच्याकडनं, माझा मित्र जो बँगलोरमध्ये होता त्याला सांगितलं मी तेरे साहेबको ठोक दूंगा, आणि त्या मित्राने बिचाऱ्याने घाबरून 24 तास मला काही सांगितलं नाही. नंतर त्याचा फोन आला की साहेब ऐसा ऐसा होणेवाला आहे, तुम जरा संदिग्धा सावधानता रखो. मी फोन आल्या आल्या ट्विट करून टाकलं आणि ट्विट केल्यानंतर आज सकाळी माझ्या हितचिंतकांनी हा ऑडिओ आणून दिला. या ऑडिओमध्ये अनेक बाबी धक्कादायक, एक तर ते मी शूटर लावणार, ह्यांना मारणार त्याला मारणार ते ठीक आहे, पण मी दिवसाला 40 लाख रुपये आणतो आणि 20 लाख रुपये वाटतो, ते म्हणजे महानगरपालिका म्हणजे काय आहे, काय कुबेराचं खजाना आहे की काय? मी बाबाजीचा खास आहे, मी बाबाजीला सांगेन बाबाजी शूटर, तो बाबाजी आहे कोण? हा बाबाजी म्हणजे सुभाष सिंग ठाकूर. ह्याच्यापूर्वी आमचे एक नगरसेवकांचा आणि त्यांचा वाद झाला होता, तेव्हा त्या नगरसेवकाला घाटकोपरला बोलवून दम देण्यात आला होता सुभाष सिंग ठाकूरकडनं. त्याचं नाव विक्रांत चव्हाण, म्हणजे पहिल्यांदा घडत नाही आहे, आणि हे म्हणजे हे नातं प्रूकर होतं ना, आणि तो हा म्हणजे गँगस्टर, मोठा गँगस्टर होता मुंबईतला, जो जे जे हत्याकांडात होता बरोबर. ह्या लेवलला जर महानगरपालिकेतले अधिकारी बोलणार असतील आणि ह्या लेवलला त्यांची जर कमाई असेल तर काय 10 लाखाची सुपाई कोणालाही देऊन कोणालाही उडवतील, इतके बेशरम आहेत. यांनी माडामध्ये कमीत कमी 100 फॅट खोटासाया करून वेगवेगळ्या माणसांना दिलेत. प्रत्येक ह्याच्यापूर्वीच्या सगळ्या आयुक्तांचा हा खास असायचा, एकदम खास, आणि गेले अनेक वर्ष इस्टेट त्याच्या ताब्यात, महापालिकेच्या इस्टेटीचे 12 वाजवलेले हे कोणालाच कळलं नाही. काय काय बेकायदेशीर केलंय याचं एकदा महापालिकेने चौकशी लावली तर चौकशीत समोर येईल. त्याचं एकही सर्टिफिकेट खरं नाही. जी विनायका इन्स्टिट्यूट आहे सिक्कीममध्ये, तिथलं ग्रॅज्युएशनच खोटं आहे का? हा कधी सिक्कीमला गेलेलाच नाही आहे. एवढंच नाही तर माझा असा अंदाज आहे की त्याचं 12वीचं सर्टिफिकेट सुद्धा खोटं आहे. म्हणजे ह्या पालिकेत वशिला असला की फक्त आयुक्त होता येत नाही, बाकी सगळं होता येत. आयुक्त ते आता IAS वगैरे आहेत म्हणून नाही तर ह्या मालिकेत कोणीही कुठेही बसवता येतं, म्हणजे आपापली कामं करून घेता येतात ना. याच महेश आहेर मी खाना होता ह्याच न्यूरोचा न्यूरोलॉजिस्ट होता, तो दवाखाना होता, त्याच्यात काही मशीन्स होत्या, त्या मशीन्स ठेवताना थोडासा त्यांनी प्लॅनमध्ये फेरफार केला होता, यांनी त्याच्यावरती MRTP टाकायचा निर्णय घेतला आणि ते तोडून टाकलं त्याच. कारण हे मी कधी करत नाही, मी हे दिलं नसतं, पण आता म्हणजे डोक्यावर ना पाणी जायला लागलं. ठाण्यात चालू आहे तरी काय, म्हणजे जो अधिकारी ओपनली बोलतो की मी दिवसाला एवढे कमवतो आणि एवढे वाटतो, ते काय आहे? म्हणजे मुलगी बिलगी सोडून द्या, त्याचं मी बघून घेईन काय करायचं ते.
पण मी 40 लाख रुपये दिवसाला कमवतो असं म्हणतो तो काय, मी 20 लाख रुपये वाटतो कसं काय, कुठनं वाटतो 20 लाख रुपये, तो काय कुबेर आहे की काय? माझे बाबाजीचे खास संबंध आहेत, कसे काय असू शकतात? बाबाजी जेलमध्ये आहे, पोलीस काय करणार आहेत? काही नाही करणार. आणि ह्या केसचं सुद्धा काही नाही होणार, मला माहिती आहे. उगाच तुम्ही माझी बाईट घेत आहे, त्याचं टेबल सुद्धा हलवलं जाणार नाही. ना ठाणा पोलीस कमिशनरची हिंमत आहे, ना आपल्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या कमिशनरची हिंमत आहे. दोघंही माझा त्यांच्यावर अजिबात आरोप नाही, ते बिचारे काही करू शकत नाही, हतबल आहेत दोघं, काय करणार. बात कुठेही तक्रार दाखल करणार नाही, मला काही घेणं देणं नाही. माझ्या घराची सुरक्षा, माझ्या पोरीची सुरक्षा व्यवस्थित करण्यासाठी मी समर्थ आहे. फक्त हा बाबाजी कोण आहे आणि तो कोणाच्या कुठल्या बाबाजीशी बोलतो याची माहिती पोलिसांनी घ्यावी. हे पोलिसांना धोकादायक आहे. जो माणूस एवढा कॉन्फिडेंटली सांगतो की मी सुभाष सिंग ठाकूरचा माणूस आहे, त्याला कुठल्या कायद्यान्वये त्याच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो हे पोलिसांना व्यवस्थित माहिती आहे. थोड्याच वेळापूर्वी त्या अधिकाऱ्यांना मारहाण झाली आहे. नाही, मला नाही माहिती, मी इथे नव्हतोच, मी आलो. याबाबत काय गृहमंत्री असतील किंवा कोणाशी काय बोलणार? मी अजिबात कोणाशी काय बोलत नाही, मला काही बोलायची गरज वाटत नाही, काही होणार नाही. जर माझ्याविरुद्ध खोटा चिंचोपण दाखल केला जातो, त्याच्यानंतर यंत्रणेवरचा तर विश्वासच उडवला. आणि एवढा सगळा व्हिडिओ असताना मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात हस्तक्षेपही केला नाही, तिथेच माझा प्रशासनावरचा आणि सरकारवरचा विश्वास उडाला. सर, काय वाटतं, ठाणे महानगरपालिकेत दररोज एका अधिकारीकडनं 40 लाखाचं कलेक्शन होतं, अनेक अधिकारी अशाच प्रकारे? आता बघा, तुम्हीच विचार करा, त्याला मी काय बोलणार? तो स्वतःच्या तोंडाने कमरू करतोय, मी नाही बोलत आहे ना, तो स्वतःच सांगतोय. ऑडिओ क्लिप जी व्हायरल झालेली आहे कथित, त्या प्रकरणात तुम्हाला देखील मारहाण झालेली आहे, काय सांगाल? त्या ऑडिओ क्लिपमध्ये एकंदरीत कुटुंबियांना धमकी देण्याचा आवड, यांचे परिवार असतील त्यांना अशा ऑडिओ क्लिपमध्ये तुमचा सारखा आवाज दिसतो. एक तर मी ती ऑडिओ क्लिप ऐकलेली नाही आहे, त्यामुळे तो कोणाचा आवाज आहे मी सांगू शकत नाही. पण मी एवढं सांगू इच्छितो की 5 जानेवारी 2023 मी सौरभ वर्तक या गुन्हेगाराविरुद्ध नवपाडा पोलीस स्टेशनला एक पेनड्राईव्ह घेऊन एक FIR दाखल केलेला आहे, ज्यामध्ये माझ्या हत्येची सुपारी त्यांनी घेतलेली आहे. आणि तो त्याच्यात क्लिअर कट म्हणतो आहे की मैं अवार्ड साहबसे बात किया, अवार्ड साहब बोला महेश माधरचोद आहे और मैं अवार्ड महेश को मार देगा, मैंने उसका इंतजाम किया. त्याच्यावर त्याच्यावर त्याला अटक झालेली आहे, तो सध्या जेलमध्ये आहे. तर त्यामुळे मी याच प्रयत्नात होतो की मला गेले 2019 मी मुंबईत सहायक आयुक्त असताना 3 हल्ले झालेले आहे आणि मी तिथली अनधिकृत बांधकाम तोडली, तेव्हा मला वारंवार त्यांच्याकडून उशीर होता. वारंवार माझी फॅमिली पण बाजूला उभी आहे, त्यांना माहिती रात्री बेरात्री दारू घेऊन मला व्हॉट्सअपवर विविध वेगवेगळ्या नंबरवर फोन करून वारंवार त्रास घेऊन आई वगैरे शेव्या दिल्या जायच्या, तुला फॅमिलीसह संपून टाकले सांगितलं जायचं. आणि सर्वप्रथमची क्लिप मी तुम्हाला आता देतो आहे, ऑडिओ क्लिप, त्याच्यामध्ये तुम्ही नीट ऐका. त्याच्यात तो क्लिअर कट म्हणतो आहे की मी व्हॉट्सअपचे बात किया, वो बोले महेश माधर चोर आहे, मैं महेश को मार दिला. हां, आणि पोलिसांनी त्याच्यावर माझ्या हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि नवपाडाला त्याची FIR आहे, 5 जानेवारीला तो FIR मी दाखल केलेला आहे. या सगळ्या ह्याच्यातनं हे सगळे प्रकार घडलेले, मला माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. आणि आता गेल्या काही 15-20 दिवसापासून कळवा मुंबईमध्ये आम्ही जी अनधिकृत बांधकामाच्या मोहीम त्यांनीच ट्विट केलेलं असून आमचे सहायक आहेत सुबोध ठाणेकरांची क्लिप व्हायरल केलेली, त्यामुळे आम्ही त्यांच्याशी बोलायला घाबरतो व्हॉट्सअपवर. पण त्यांना ती सवय रेकॉर्डिंग करून व्हायरल करणं हे करणं, मध्ये ते कोणाचंही नाव घेतात काही करणार, तर त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याशी बोलायला घाबरतो. पण ते विविध प्रकारे आमच्यावर पैसे रडतात. आज कळवा मुंबईत मोठ्या प्रमाणावर कारवाई आमच्या चालू आहे, मुंबईतल्या काही बातम्या लागलेल्या, तर त्यामुळे त्या सगळ्या कारवाया करू नये किंवा त्या सांगतील तशाच कराव्या. कारण मी अतिक्रमचा चार्ज घेतला, त्यांनी मला सांगितलं की माझ्या मतदारसंघात मला विचारल्याशिवाय काय करायचं आहे, आता याद राखवायचं. या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी ह्या मी हॉस्पिटलमधला जेव्हा मी बाहेर पडेल म्हणजे मला उपचारानंतर पाठवलं जाईल तेव्हा मी आयुक्तांच्या संबंधीने ते सगळं जाहीर करणार आहे. पण माझ्या कुटुंबाला आणि यांना त्यांच्यापासून त्यांच्या कार्यकर्त्यांपासून धोका आहे.
कारण मला वेळोवेळी त्यांनी त्रास दिलेला आहे. 2019 मी त्रास सहन करत आलो, हा माझा कोंडमारा होत आहे. आणि मी जी तुम्हाला आता क्लिप दिलेली प्रकृत मागून घडवली त्याच्यात तुम्ही नीट ऐका, ते क्लिअर आहे की तो स्वतःच बोलतो आहे आरोपी जो आज ठाणा जिल्हा अटकेमध्ये आहे की मैं और सबसे बात किया, साहब बोला महेश माधव चौधरी, मैं महेश को मार देगा, मैंने साहबसे बात की है, याचा अर्थ काय होतो, याच्यातलं निष्पन्न काय होतं, त्यांची संमती घेऊनच ते होतं ना. आणि तो गुन्हेगार पोरगा ज्याच्यावर मी फोर्जरीचे 2 गुन्हे दाखल केलेले आहेत महापालिकेच्या प्रॉपर्टी विकल्या म्हणून, त्याची केस मागे घे म्हणून तेव्हाही माझ्यावर दबाव आणत होते. तो यांचे फोटो स्टेटसला टाकतो, माझे दैवत असं यांचे फोटो टाकतो, बऱ्याचशा गोष्टी काही होतो, मार देगा, मैंने साहबसे बात की है, याचा अर्थ काय होतो, याच्यातलं निष्पन्न काय होतं, त्यांची संमती घेऊनच ते होतं ना. आणि तो गुन्हेगार पोरगा ज्याच्यावर मी फोर्जरीचे 2 गुन्हे दाखल केलेले आहेत महापालिकेच्या प्रॉपर्टी विकल्या म्हणून, त्याची केस मागे घे म्हणून तेव्हाही माझ्यावर दबाव आणत होते. तो यांचे फोटो स्टेटसला टाकतो, माझे दैवत असं यांचे फोटो टाकतो, बऱ्याचशा धन्यवाद सर. ऑडिओ क्लिप आहे, आवाज तो ऑटो धमकी देताना दिसतोय आणि त्या संदर्भात काही लोकांची देखील नावं आहेत, त्यामुळे काय सांगाल ना. तर मी कुठल्या आवडीचा, मी तुम्हाला जी क्लिप दिली ती तुम्ही ऐका, त्याच्यात तुम्ही हे करा. तुम्ही ज्या क्लिपबद्दल बोलता ती मी अजून ऐकलेली नाही आहे, ती ऐकल्यानंतर तुम्हाला मी त्याची प्रतिक्रिया देईल. तर आज हल्ला झालेला आहे तुमच्यावरती आणि त्या संदर्भात काय तक्रार या आयुक्तांशी काय, त्याबाबत मी पोलिसांना माहिती दिली आणि पोलीस तपास यंत्रणेचा भाग आहे त्यामुळे मी बोलू शकतो.